चंद्रपूर लगतच्या नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील लोहारा या गावात मानव वन्यजीव संघर्षात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या घटनेत दोन शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आलं आहे. जखमी शेतकऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हल्ला करत बिबट्याला ठार केल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील लोहारा येथील शेतकरी हे रविवारी सकाळी आपल्या शेतातील पिकांचं रक्षण करून घरी परतत होते. याचवेळी दबा धरून असलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामुळे हाती कुऱ्हाड असलेल्या शेतकऱ्यांनी बिबट्याशी झुंज दिली. ही झुंज अर्धा तास चालली. या झुंजीत बिबट्याचा मृत्यू तर शेतकरी बांधव गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर वन विभागानं जखमींना नागपूरच्या रुग्णालयात भरती करून पुढील तपास सुरू केलाय. लोहारा हे गाव करहांडला अभयारण्यालगत आहे, त्यामुळे या अभयारण्यातील वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिकं नष्ट करत आहेत. शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती वन विभागास देऊन उचित उपाययोजना करण्याची मागणी केली होती, पण या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यानं रविवारी मानव आणि वन्य प्राणी यांच्यात संघर्षाची घटना घडल्याचं बोललं जातंय. वन विभागानं या घटनेची दखल घेऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.